नाशिक मुंबई महामार्गावर नवीन कसारा घाटामध्ये रात्रीच्या सुमारास भीषण अपघात झाला. ब्रेक फेल झालेल्या कंटेनरनं पुढे चालणाऱ्या 4 वाहनांना धडक दिली. या अपघातामध्ये 2 लहान मुलांसह 3 जण गंभीर जखमी झालेत. अपघाताच्या वेळी कंटेनर चालक आणि कारमधील मुलगा गाडीतच अडकला होता. एका तासाच्या अथक प्रयत्नानंतर महामार्ग पोलीस आणि रूट पेट्रोलिंग पथकानं त्यांना बाहेर काढलं. पुढच्या उपचारासाठी त्यांना कसारा इथल्या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये दाखल करण्यात आलं. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.